तुम्हा दोघांकडे पाहिलं ना की मला एक म्हण नक्की पटते, माकड नेहमी चांगल्या झाडावरच असत. मला जाऊ द्या. आपल्याला आधी दवाखान्यात जाणं आवश्यक आहे. हो दात्या, मी दिलेलं औषध संजयला अगदी आठवणीने द्या. मला मरायच्या आधी संजयला बरं झालेलं पाहायचंय. द्याल ना? कामिनी वहिनी, म्या वचन दिलंय तुम्हाला, काय बी झालं तरी पाळीन मी ते. गोदा त्या माझ्याकडे आल्या होत्या बापाजी, त्या म्हणतो त्या सुदामा दादांचं पत्र आहे. आणि त्या पत्रात लिहिलंय की आपल्या गावात असलेली भिराईची मूर्ती 31 वर्षाने बरोबर याच महिन्यामध्ये विसर्जित करायला हवी. आणि त्या जागी भिरोबाची स्थापना करायला हवी. त्यांच्या बापाचं राज्य आहे का? बघूया कोण मूर्ती विसर्जित करतंय ते. सुख दुःखानी सर्वांनी वयासह विभज्यते. केदारला पण धक्क्याला लावायला वेळ लागणार नाही मला. पण त्या म्हातारीचा लाडका आहे ना सोंड्या, डोकंच जायला लागलं माझ्या. आता बघीन बघीन आणि त्याला पण त्या विक्रम बरोबर ढकप पाठवून दे. कळणार पण नाही त्या म्हातारीला कुठे गेला तो. तेरा मुझसे हे पहले का नाता. पण मला कळलंय ना की तू विक्रम कर्णिकचं काय केलंयस ते. संजयराव आणि बाळाचे ब्लड सॅम्पल मी घेतले आहेत. ठीक आहे भाऊ काका, पैसे. ₹5 लाख उरलेले. 5 लाख काम पूर्ण झाल्यावर मिळते. पण काम पूर्ण व्हायला हवं तर मी सांगितलंय तसच. हे मूल संजय आणि काशीचंच आहे हेच सिद्ध व्हायला हवं रिपोर्टमध्ये. समजलं? होईल, तुमचं काम होईल, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला एक विचारू, रागवणार नाही. तुम्हाला एक मुलगी आहे पद्मा, ती विधवा आहे. तुम्ही तिचं माझ्याशी लग्न करून द्या, दुसरं लग्न. मी तयार आहे, तुम्ही सांगा. गुरु गुरु काय बोलतोय सर? अहो मग कोयनेचं काय करायचं? कोयनेचं आणि त्या मुलीचं मी बघून घेईन. त्यांना देईन तिच्या माहेरी पाठवून. पण तुम्ही सांगा, तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न करून द्या. असं काहीतरी विचार करून माझी तयारी. या पाकिटामध्ये ₹2 लाख आहेत. ते आताच्या आता जायचं आणि बँकेत भरायचे. द्या भरतो. आणि हे बघ, बी केअरफुल, अमाऊंट मोठी आहे म्हणून सांगितलं तुला. माझ्यावर विश्वास नाही का? असं नाही रे, तुझ्यावर माझा विश्वास आहे रे, पण या दुनियेवर विश्वास नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याचा चुराडा करायला निघाला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी माझ्या मनात जे काय ते करीन. तुम्ही मला थांबवू शकत नाही, तुम्ही मला विचारू शकत नाही. भाई ना, मग तुम्ही सुद्धा आम्हाला थांबवू शकत नाही. आई भिरायचा निर्णय आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा. बोला काय केलं त्याच? ते कसं शक्य आहे? आई भिरायच्या मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणजे काय बी नाही. एक ध्यानात ठेवा, आज रात्रीपर्यंतची मुदत आहे तुम्हाला. नाही तर उद्या सकाळी आम्हीच येऊन आई भिरायच्या मूर्तीचं विसर्जन करू आणि भिरोबाची स्थापना करू. समजलं का? आपण ह्यातले ₹1 लाख तुम्हाला दे. तू काय बोलतोस? तुला कळत आहे का दाऊंनी हे पैसे बँकेत भरायला दिलेत? त्यांना काय सांगू मी? ते तू बघ, जर तू आता मला ₹1 लाख नाही ना दिलेस तर मी दाऊंना आणि तुझ्या मृत्यू गेलेल्या बायकोला सगळं सांगेन. केदार भाऊजींना असं काय माहिती जे मला दाऊंना आणि नानींना देखील माहित नाहीये?